नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर अर्चना कोंबडे, बालरोगतज्ज्ञ. प्रथम पोस्टच्या डॉक्टरांचा सल्ला या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज मी लहान मुलांमधील किंवा तरुण वयातील मुलांमधील लठ्ठपणा या विषयावर आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहे. लहान मुलांमधील लठ्ठपणा हा जरी तीव्र आजार जरी नसेल, हा दीर्घकालीन आजार असल्यामुळे हा शक्यतो पालकांकडनं टाळला जातो. पण या आजारामुळे शरीरावर जे घातक परिणाम होतात ते मुलांच्या पूर्ण आयुष्याला घातक असतात, म्हणून पालकांनी याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. लठ्ठपणा कसा ओळखायचा, यासाठी तुम्ही जर तुमचं मूल त्या मुलाच्या वर्गातील इतर मुलांपेक्षा किंवा त्याच्या वयातील इतर मुलांपेक्षा जर त्या तुम्हाला ते गुटगुटीत वाटत असेल, थोडे जाड वाटत असेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचे वजन, उंची याच्या सहाय्याने त्याचा बॉडी मास इंडेक्स जाणून घेऊ शकता आणि त्यावरून तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने हे जाणून घेऊ शकता की तुमचं मूल जास्त वजनाच्या गटामध्ये मोडतं की लठ्ठपणाच्या गटामध्ये मोडतं. ह्याचे मुख्य कारणं काय आहेत आपण हे जाणून घेऊया. आपल्याला माहीत आहे दिवसेंदिवस आपली लाईफस्टाईल बदलत चालली आहे. जसे की आपण म्हणतो की आहारामध्ये आपल्या बदल होत चाललेले आहेत, की बाहेरचं जेवण घेणे किंवा बाहेर जेवायला जाणे किंवा बाहेरचे अन्नपदार्थ घरी मागवून घेणे किंवा रेडीमेड फूड घरी मागवणे, शीतपेये, आईस्क्रीम्स, बेकरीचे पदार्थ, गोड पदार्थ अशा पदार्थांचे सेवन करणे मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये पण खूप प्रमाणात वाढत चाललेले आहे. दुसरे कारण म्हणजे महत्त्वाचे शारीरिक हालचाल. आपण बघतो आजकाल मुले TV, कॉम्प्युटर, लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा अतिशय जास्त प्रमाणात वापर करतात, जेणेकरून त्यांचं शारीरिक हालचाल कमी होते आणि शारीरिक व्यायाम होत नाही किंवा मैदानी खेळ खेळायला जात नाहीत. या कारणाने त्यांच्या ज्या कॅलरीज घेतलेल्या आहेत त्या वेस्ट होत नाहीत, म्हणून या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये साठून राहतात आणि आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचा हा पदार्थ स्त्राव आपल्याला एक्स्ट्रा कॅलरीज ज्या आहेत शरीरामध्ये त्या फॅट चरबीच्या रूपामध्ये ॲडिपोज नावाच्या पेशींमध्ये जमा करण्याचं काम करतं. त्यामुळे आपल्या शरीराचा घेर वाढतो आणि अशा प्रकारे लठ्ठपणा होतो. त्याचबरोबर इतर काही कारणे आहेत, ते म्हणजे काही हार्मोनल इम्बॅलन्स, जेनेटिक चेंजेस आणि त्यामुळेही लठ्ठपणा वाढतो. हा लठ्ठपणा आपल्या शरीरावर काय घातक परिणाम करतो, महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरामध्ये मधुमेह, वाढता रक्तदाब, हार्ट अटॅक किंवा मेंदूमध्ये रक्तस्राव असे घातक आजार त्याच्या भविष्यात त्या मुलांच्या आयुष्यात होऊ शकतात. त्यामुळे या लठ्ठपणाच्या पालकांना लक्ष देणं गरजेचे आहे. त्याचबरोबर इतर काही श्वासाचे आजार जसे की दमा, रात्री अचानक श्वास थांबणे किंवा रात्री अचानक खोकला येणे असेही घातक परिणाम होऊ शकतात. त्याचबरोबर हाडांचे त्रास जसे की सांधेदुखी, पाया दुखणे किंवा पायांचे फ्रॅक्चर असेही काही लक्षणं लठ्ठ मुलांमध्ये आढळून आलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या लठ्ठपणावर आपण काय उपाय केले पाहिजे. लठ्ठपणा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा तुम्ही लठ्ठपणासाठी काही रक्ताच्या तपासण्याही करून घेणे जरुरीचे असते. जसे की रक्तामधील साखरेचे प्रमाण, रक्तामधील चरबीचे प्रमाण आणि तुमचे हार्मोनल चेकअप ह्या काही बेसिक तपासण्या तुम्हाला डॉक्टरांकडे जाऊन करणे जरुरीचे असते. तर आपण हे जाणून घेऊया की महत्त्वाचे उपाय काय. तर तुम्हाला शारीरिक व्यायाम मुलांना तुम्ही TV किंवा कॉम्प्युटर किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करण्याचे कमी केले पाहिजे. त्यांना 2 तासापेक्षा जास्त वेळ या गॅजेट्सचा वापर करू दिला नाही पाहिजे. जे मुलं 2 तासापेक्षा जास्त वापर करतात त्यांना त्यांचे वजन वाढण्याची जास्त शक्यता असते. त्याचबरोबर त्यांच्या आहारामध्येही बदल करणे जरुरीचे आहे. त्यासाठी तुम्हाला हेल्दी ईटिंग हॅबिट्स म्हणजे पालकांना आणि मुलांना सर्व कुटुंबाला या सवयींची जरूरत असते. जसे की तुम्ही जेवण करत असताना TV पाहायला नाही पाहिजे, मुले जेवण करत असताना मुले काही बाहेरचे पदार्थ आणून खात असतील तर तुम्ही त्यांना सक्ती करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःला बाहेरचे पदार्थ मागवणे किंवा खरेदी करणे बंद करावे लागेल.
त्याऐवजी तुम्हाला फळे, भाज्या किंवा पौष्टिक पदार्थ घरी बनवून देणे या सगळ्या गोष्टींची मेहनत स्वतःला घ्यावी लागेल, तरच मुलं तुमचे अनुकरण करतील. त्याचबरोबर मुलांना तुम्ही काही डाएट प्लॅन बनवून द्या. त्यातला मी तुम्हाला एक यशस्वी डाएट प्लॅन सांगणार आहे, तो म्हणजे ट्रॅफिक लाईट डाएट प्लॅन. यामध्ये लाईटच्या कलरनुसार काही अन्न पदार्थांचे वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. जसे की ग्रीन लाईट फूड, ग्रीन लाईट फूड गटामध्ये भाज्या आणि फळे या पदार्थांचा समावेश होतो. हे पदार्थ तुम्ही मुलांना अनलिमिटेड म्हणजे काहीही बंधन न घालता कितीही हवे तेवढे खाऊ देऊ शकता. दुसरा ग्रुप आहे येल्लो लाईट फूड, याच्यामध्ये दुधाचे पदार्थ किंवा दूध, मांसाहारी पदार्थ आणि धान्यांनी बनलेले पदार्थ, ह्या पदार्थांना तुम्हाला खाण्यासाठी काही लिमिटमध्ये खाण्याची परवानगी द्यावी लागते.